मिशन शिष्यवृत्तीमध्ये आपण जसं शाळेमध्ये कार्य करतोय त्याच पद्धतीने एक वेगळी ऑनलाईन वर्ग आयोजन करणं हे ज्यांना कल्पना सुचली त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन. आणि आपण ज्ञानदानाचे कार्य करणारे वर्ग शिक्षक मित्र हो, ज्ञानदान, श्रमदान, रक्तदान, तसंच एक वक्तदान सुद्धा महत्वाचं आहे. आणि या ऑनलाईन वर्गासाठी वक्तदान करणारे सर्व आपल्या जिल्ह्यातील आणि बाहेरच्या जिल्ह्यातील सर्व मार्गदर्शकांचे बी मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की ते आपल्या जिल्ह्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, करत आहेत. आपण आज या ठिकाणी बुद्धिमत्ता या विषयाची सुरुवात करत आहोत. या ठिकाणी बुद्धिमत्ता विषय जो आहे पेपर 2 आपण या ठिकाणी त्याच्या घटक सुरुवात करणार आहोत. कुलट मॅडमनी सांगितल्याप्रमाणे मागील सर्व विषय मराठीला सुरुवात झाली, गणिताला सुरुवात झाली, बुद्धिमत्तेला सुरुवात झालेली नव्हती, ती आज आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. मागील काही तास मी ऑनलाईन अरेंज केले त्यामध्ये काही डाऊट्स आपल्या लक्षात येतात, बरेचसे मुलं प्रश्न तीनदा तीनदा पाठवतात. साहजिक आहे हे सगळे टॉपर मुलं आहेत, त्यामुळं त्यांना त्यांची बुद्धिमत्ता कौशल्य त्यांना दम खाऊ देत नाही, त्यामुळे ते जरा स्पीड असते, परंतु हरकत नाही. ज्यांना ज्यांना शंका असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न अगदी म्हणजे तास संपताना शेवटचे जे 10-15 मिनिटं आहेत त्यावेळेस तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स आपल्या याच्यामध्ये टाका, नोट करा, किंवा सरांना पर्सनली ग्रुपवर असे पाठवा. या निमित्ताने मी सन्माननीय कुलट मॅडमना एक विनंती करू इच्छितो का मॅम जे काही या घटकावरचे डाऊट असतील हे या आपल्या वर्ग शिक्षकांना म्हणजे मुलांबरोबर जे वर्ग शिक्षक आहेत त्यांचे काही प्रश्नाचे डाऊट्स असतात त्या घटकावरचे, तर त्यानंतर ते मार्गदर्शक शिक्षक त्यांना उपलब्ध होत नाहीत, तर एका ग्रुपमध्ये जिथं आहेत तिथं त्यांनी जर प्रश्न पाठवले तर दिवसभरात सुद्धा त्यांची थोडीफार प्रमाणात चर्चा होऊन एकमेकाला काही प्रश्न शेअर करता येईल, काही क्लुप्त्या शेअर करता येईल, तर ती एक सुविधा आपण उपलब्ध करावं अशी मी या निमित्ताने विनंती करतो आणि आजच्या मार्गदर्शन वर्गाला सुरुवात करतो. सर्वप्रथम आपण मला संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. आपण शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी 2024 मिशन शिष्यवृत्तीमध्ये आपण हे करत आहोत, याचा पेपर 2 इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी. प्रश्न याचे 25 आहेत इंग्रजीचे, 50 मार्काला 75 या ठिकाणी आपण हे करत आहोत. आता हे टोटल प्रश्न 25 इंग्रजीचे, बुद्धिमत्तेचे 50 असे 75 प्रश्न आपले आहेत. 50 मार्काचे इंग्रजी, बुद्धिमत्तेचे 100 मार्काचे, हे अर्थात ह्या सर्व हुशार विद्यार्थ्यांना आपल्याला सांगणं अपेक्षित नाही, परंतु का सांगतो हेही मी या ठिकाणी खाली सांगणार आहे. आपल्याला यासाठी वेळ या 75 प्रश्नासाठी 1 तास 30 मिनिटे अर्थात 90 मिनिटे आहे. आणि कोणत्याही स्पर्धेचं यश मिळवण्यासाठी वेळापत्रक त्याचं फार महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्याला याची काठिण्य पातळी सुद्धा माहित आहे. याची काठिण्य पातळी सोपे प्रश्न 30 मार्क, मध्यम प्रश्न 30%, मध्यम प्रश्न 40% आणि कठीण प्रश्न 30%. याचं आपल्या वेळापत्रकामध्ये नियोजन होणं गरजेचं आहे. अर्थात हे नियोजन करताना वर्ग शिक्षकांनी यांना मार्गदर्शन करणं जास्त महत्वाचं आहे. यामध्ये बरेचसे जे सोपे घटक आहेत त्यांना वेळ किती द्यायचा, मध्यम घटकाला किती वेळ द्यायचा आणि कठीण जे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी जास्तीत जास्त वेळ कसा शिल्लक राहील याचा आपण या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आज जो आपल्याला बुद्धिमत्ता चाचणीतला घटक दिलेला आहे हा बुद्धिमत्ता चाचणीतले एकूण 11 घटक आहेत आणि या 11 घटकावरती 50 प्रश्न म्हणजे 100 गुण या ठिकाणी असणार आहे. आता 11 घटक कोणते आहेत हे सर्व आपल्याला माहिती आहे, त्यावर आपण चर्चा करणार नाही. अर्थात 11 घटकांपैकी जो आपण आज पहिला घटक आपण बघतोय तो घटक आहे आकलन, सूचना पालन, वर्णन व मजकूर, भाषाज्ञान आणि इंग्रजी अक्षरमाला. अशा 3 टप्प्यामध्ये आपण बघणार आहोत. या 3 टप्प्यामध्ये जे पाहणार आहोत यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे, सूचना पालन, वर्णन आणि मजकूर.
आता एक मित्रांनो लक्षात घ्या, जी हुशार मुलं असतात ना ती बहुधा सोपेच प्रश्न चुकतात. कसं? तर त्यांना एक ओव्हर कॉन्फिडन्स नकळत येऊन जातो आणि त्यांना असं वाटतं की मला सगळं येत आहे. आणि हा त्या विद्यार्थ्याचाही दोष नाही, कधी कधी आपला मेंदू जो आहे हा मेंदू गणन क्रिया किंवा सूचन क्रिया ही गृहित धरून चालतो. आपल्याला असं वाटतं का हे आपण धरलेलं आहे, परंतु ते प्रत्यक्षात त्या ठिकाणी धरलेलं नसतं. ते सूचना पालन मध्ये महत्वाचं आहे. वर्णन आपल्याला किती समजलं, मजकूर सांगितलेला किती समजला, हा भाग याच्यावरती एक घटक आहे. दुसरा आहे भाषा ज्ञान, की जे तुम्हाला इयत्ता 8वीच्या स्तरावरती काय काय येणं अपेक्षित आहे ते पूर्ण भाषेचं ज्ञान सर्वसामान्य जो इयत्ता 8वी पर्यंत तुम्ही मराठीमध्ये शिकलात त्या सर्व बाबी या भाषा ज्ञान मध्ये येतात. मग त्यामध्ये सोप्यात सोप्या गोष्टी सुद्धा आहेत, जसं समानार्थी शब्द वगैरे, आणि कठीणात कठीण शब्द सुद्धा आहेत. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे इंग्रजी अक्षरमाला. बहुधा बऱ्याच जणांना असं वाटतं की ही इंग्रजी अक्षरमाला सोपी आहे, परंतु त्यावर येणारी जी सूचना आहेत ह्या बऱ्याच वेळा मुलं गृहित धरून चालतात आणि त्यांच्या 100% चुका होतात. आता पहिल्यांदा हा आकलन म्हणजे काय हे थोडक्यात आपण बघणार आहोत. तर माहितीचे विश्लेषण करून आवश्यक बाबीची जुळवणी करावी, तसेच आवश्यक त्या सूत्राचा वापर करून तो पडताळा घ्यावा. म्हणजे तुम्हाला जी माहिती दिली ती समजून घ्यायची आहे, त्याची जुळवणी करून त्यात काय सूत्र वापरलं असेल त्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा. चला आपण याच्यात जास्त वेळ घालणार नाहीये, डायरेक्ट घटकाला सुरुवात करूया. यामध्ये पहिल्यांदा सूचना पालन, वर्णन आणि मजकूर हा 1.1 घटक जो आहे त्यामध्ये आपल्याला काही मजकूर आणि काही सूचना दिलेल्या असतात. आता त्या सूचना नेमक्या काय आहेत हे समजून या सूचनाचे पालन करून त्याचं नेमकं उत्तर शोधायचं. आता त्यासाठी तुम्हाला जे मराठीचं ज्ञान आहे, मुळात तुम्हाला सांगतो बुद्धिमत्ता हा काही स्वतंत्र विषय नाही. बुद्धिमत्ता हा भाषा आणि गणित या दोघांचा मिळून तयार झालेला हा विषय आहे. त्यामुळं शिष्यवृत्तीला जो तुम्ही मराठी विषय शिकलेला आहात किंवा इयत्ता 1 ते 8 पर्यंत जो मराठी विषय शिकलेला आहात त्या मराठी विषयाशी संबंधित त्याच संदर्भातले हे प्रश्न आपल्याला आहे. किंवा दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही जे वापरता नात्यांमध्ये, घरांमध्ये, कुटुंबांमध्ये, त्या संदर्भातले हे सर्व प्रश्न आपल्याला या सूचना यामध्ये असतात. आता यामध्ये पहिल्यांदा आपण जी अगदी पहिलीपासून 12 शिकलो आता ते प्रश्न 8वीला काय आहेत, तर ते प्रश्न कसे असतात ते आपण पहिल्यांदा त्यासाठी आपल्या समोर 12 दिलेली आहे, अर्थात आता 14 आली आहे, परंतु 14 प्रश्न बहुधा कमी पडतात. आता हे काय आहे? अ आ ई ऊ ए ऐ ओ औ आणि अं आहा. आता अहा मी या ठिकाणी घेतला नाही कारण तो बऱ्याचदा यावरचे प्रश्न कमी असतात. आता अ म्हणजे काय? तर अकारांत. आता बघा, अकारांत. अंत म्हणजे शेवट. तर शेवटी काय आहे? अ असे शब्द. त्यानंतर आकारांत, जसं अ मध्ये क ख ग घ ते आलं, आकारांत मध्ये का खा गा घा चा या गोष्टी आल्या, हे आकारांत आहे. नंतर इकारांत, इकारांत, उकारांत, उकारांत म्हणजे उकाराचे शब्द, एकारांत, ऐकारांत, ओकारांत, औकारांत, अंकारांत आणि इतर. काल ठाकूर सरांचा जो मराठीचा तास झाला त्यामध्ये बऱ्याच गोष्टी डिटेल्स मध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत. मग या गोष्टी यावरती मित्रांनो एक प्रश्न अवश्य असतोच आहे, जे आपल्याला आपण सुरुवातीलाच बघितलं की यावरती 10 असतात, 10% प्रश्न असतात. मग 10% प्रश्न म्हणजे 5 झाले, 10 गुणांसाठी झाले. तर ह्या 10 गुणांचे जे प्रश्न आहेत ना, 5 जे आहेत ना, तर हे प्रश्न कसे पडतात? तर यावरती 1 सूचना पालनवरती, भाषा ज्ञानवरती 2 आणि इंग्रजी अक्षरमालेवरती 2, अशा पद्धतीने हे 5 पडत असतात. तर मग या ठिकाणी हा प्रश्न कशा पद्धतीचा पडतो त्याचे काही प्रकार अगदी शासनाने आपल्याला सुरुवातीला अभ्यासक्रमामध्येच ह्या गोष्टी बऱ्यापैकी दिलेल्या आहेत, परंतु आपण सोपी गोष्ट म्हणून या गोष्टीकडे
लक्ष देत नाही. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, अकारांत आकारांत इकारांत सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या आणि त्या पद्धतीने प्रश्न सोडवायचा. त्यानंतर आणखी कशा प्रकारचा प्रश्न असतो, तर तुम्हाला शब्द दिलेले असतात आणि त्या शब्दामध्ये तुम्हाला वाक्य एखादं दिलेलं असतं, त्या वाक्यामध्ये एक अंकी, दोन अंकी, तीन अंकी, चार अंकी किंवा पाच अंकी असे किती शब्द आहेत, किंवा अंकी म्हटलो मी, एक अक्षरी, दोन अक्षरी, तीन अक्षरी, चार अक्षरी शब्द किती आहेत याचा प्रश्न असतो. त्यानंतर दोन अक्षरी व तीन अक्षरी यांची बेरीज किती, किंवा कधी कधी फरक विचारलेला असतो, चार अक्षरी शब्द पैकी चार अक्षरी शब्दापेक्षा तीन अक्षरी शब्द किती जास्त आहेत, किंवा कितीने कमी आहेत, किंवा कितीने जास्त आहेत, हा भाग यामध्ये दिलेला असतो. त्यानंतर मोठ्या शब्दाचे काही शब्द दिलेला असतो एखादा मोठा, आणि त्यापासून नवीन शब्द तयार करायचा असतो. आता क्रम त्यांचे दिलेले असतात, कधी त्यातून अक्षर शब्द हे ओळखायचे असतात, कधी कधी तुम्हाला त्याच मधून अर्थपूर्ण शब्द दिलेले असतात, किंवा जो शब्द कोणते शब्द तयार होतील, दोन अक्षरी किती तयार होतील, तीन अक्षरी किती तयार होतील, अशा पद्धतीनेही आपल्याला प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला असतात. त्यानंतर काल सरांनी तुम्हाला अगदी डिटेल्स मध्ये घेतलेले होते का जोड अक्षर किती, हा एक प्रकारचा प्रश्न त्याच्यामध्ये असतो. तर जोड अक्षरे यामध्ये काल सरांनी डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगितले, तर त्यामध्ये बहुधा मुलांना कशी अडचणी येतात माहिती का जे अक्षर जोडाक्षर आहेत पण अक्षर जोडाक्षर वाटत नाही, त्यामध्ये हा एक क्ष एक अक्षर आहे, हे ऍक्च्युली जोडाक्षर आहे परंतु आपण त्यांना विद्यार्थ्यांना दिसताना ते दिसत नाही. त्यानंतर ज्ञ हे एक जोडाक्षर आहे परंतु विद्यार्थी त्याला बऱ्याच वेळा त्यांच्याकडून ते सुटतो. त्यानंतर जे क्रु आहे म्हणजे या ठिकाणी रू वापरलाय, हा जोडाक्षर नाहीये परंतु मुलं त्या ठिकाणी त्याचं जोडाक्षर समजलं जातात, त्यामुळं किती जोडाक्षर आहेत असाही प्रश्न यावरती असतो. तो प्रश्न जरा व्यवस्थित बघून घ्यायचं आणि त्या पद्धतीने सोडवायचा असतात. महत्वाचं याच्यामध्ये काय आहे, तर तुम्हाला सूचना काय केली त्याप्रमाणे तुम्ही सूचना करताय का, सोडवताय का, त्यासाठी प्रश्नपत्रिका त्यावरती तुमच्या पेन्सिलने काय प्रश्न विचारलाय ऍक्च्युली त्याला अंडरलाईन करायला शिका. ठीक आहे, आपण प्रत्यक्षात त्याचे प्रश्न घेऊया. बघा, एक प्रश्न आपल्या समोर आहे, भारतात ज्ञानी लोक जास्त प्रमाणात होते. आता यामध्ये या वाक्यात दोन अक्षरी या ठिकाणी महत्वाचा अंडरलाईन काय करायला शिकायचं आपल्याला, काय सांगितलंय, दोन अक्षरी शब्द किती आहेत. मग आपण दोन अक्षरी शब्द कोणते आहेत, तर भारतात हा चार अक्षरी आहे, ज्ञानी हा एक दोन अक्षरी आहे, लोक हा एक दोन अक्षरी आहे, जास्त हा एक दोन अक्षरी आहे. बऱ्याच वेळा मुलांची काय गफलत होते माहितीये का हा जास्त हा शब्द कधी कधी अडीच अक्षरी समजला जाते, परंतु या ठिकाणी त हा जोड अक्षर आहे, काय एक जोड अक्षर आहे, बरोबर, म्हणजेच हा एक आणि हा दोन अक्षरीच आहे, आणि नंतर शेवटी होते असे एक, दोन, तीन आणि हा चार अशा पद्धतीने. सोपा वाटणारा प्रश्न आहे, सहजासहजी आपल्याला मार्क देणारा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, अवघडातला अवघड जो प्रश्न आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला एका प्रश्नाला दोनच मार्क आहे आणि सोप्या प्रश्नालाही दोनच मार्क आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात काय द्यायचंय का, सोपे प्रश्नाला घाई गडबडीने सोडवायचं नाही, अगदी काळजीपूर्वक सोडवायचं. ठीक आहे, आता त्यानंतर एक पुढचा प्रश्न आहे बघा, ज्ञानी लोक क्षेत्रीय असतात, यामध्ये जोडाक्षरे विचारली. तर आता जोडाक्षरे कोणती कोणती आहेत त्याच्यामध्ये, जोडाक्षरी कोणती आहेत, किती जण पाठवतायत उत्तर बघूया, त्याला तुम्हाला संधी दिली आहे. ओके.
ओके 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 ज्ञानी क्ष आणि स्त्री बरोबर बरं, बऱ्याच जणांनी उत्तरं पाठवली. हा चला, काहीतरी प्रश्न पाठवायचे म्हणून काही जण चुकवतात, काही 3 लिहितात, काही 33 लिहितात. आपण मी आता चर्चा केली होती त्याच्यातला हा ज्ञ हा जोडाक्षर आहे, क्ष हा जोडाक्षर आहे आणि त्र हा सुद्धा जोडाक्षर आहे. म्हणजे या ठिकाणी 3 ही जोडाक्षर 3 जोडाक्षर आहेत. जे सूचना प्रश्न जसा आपल्या हातात आला त्यात काय विचारलंय, तर जोडाक्षरे किती हा पहिला काम आला आहे, आणि कोणते आहे ते मोजून त्यांना क्रमांक देऊन मग त्याचा पर्याय आपण निवडायचा. ठीक आहे, चला पुढे एक प्रश्न आहे. खळखळ वाहणाऱ्या पाण्यातून वाट काढत काढत विनोद पाण्याबाहेर आला. खळखळ वाहणाऱ्या पाण्यातून वाट काढत काढत विनोद कसा बसा पाण्याबाहेर आला. हे एक वाक्य दिलंय, काय विचारलंय? या वाक्यात 3 अक्षरी, लगेच अंडरलाईन करून घ्यायचं आपल्याला, 3 अक्षरी शब्दापेक्षा 4 अक्षरी शब्द कितीने जास्त अथवा कमी आहेत. आता याच्यामध्ये पहिलं काम काय, 3 अक्षरी शब्द. मग 3 अक्षरी शब्द किती आहेत, तर 3 अक्षरी शब्द आपण मोजूया. हे 4 अक्षरी, 1 2 3 4 अक्षरी, 1 2 3 4 अक्षरी, हे 2 अक्षरी, 1 2 3 अक्षरी, हे 1 2 3 अक्षरी, हे पुन्हा 3 अक्षरी, 1 2 3 4 अक्षरी, 1 2 3 4 5 अक्षरी आहे, आणि हा 2 अक्षरी. आता आपल्याला विचारलंय काय, 3 अक्षरी पेक्षा 4 अक्षरी. पहिल्यांदा 3 अक्षरी किती आहे, 1 2 3, 3 अक्षरी 3 आहेत. आणि 4 अक्षरी किती आहेत, 1 2 3, आणि हा 1 4. आता प्रश्न नीट लक्षात घ्या, इथंच तर आपली गफलत होऊन जाते. आपण सगळे काढतो इथपर्यंत, पण पर्याय काय आहे, 1 ने कमी, 2 ने जास्त, 2 ने कमी आणि 1 ने जास्त. मग यामध्ये आपल्याला लिहिताना काय गडबड होते, का आपण काय विचार करतो, आता 1 ने जास्त की 1 ने कमी, दोन्ही पर्याय आहे. मग यामध्ये 3 अक्षरी शब्दापेक्षा 4 अक्षरी शब्द कितीने जास्त अथवा कमी आहेत. आता 3 अक्षरी शब्द जास्त आहेत का, नाहीये, तर ते काय आहेत, कमी आहेत. मग कितीने कमी आहे, 1 ने कमी, म्हणजे 4 वजा 3 1, हा 1 कमी आहे. या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे असतात. आता प्रश्न सोडवताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या आपण, तर खुणा करणे पेन्सिलनी करा कशानेही करा, परंतु ती सवय लावा. बहुधा हुशार विद्यार्थ्याकडून मी पुन्हा पुन्हा सांगतोय की ते प्रश्न सोपेच चुकतात आणि मग त्यावेळेस अडचण निर्माण होते. ठीक आहे, यानंतर अजून एक प्रश्न आपण घेऊया. काय प्रश्न आहे, दिसतोय सगळ्यांना? ओके, सिंहासनाधीश्वर या शब्दात मध्यभागी येणाऱ्या अक्षराच्या दोन्ही बाजूने समान अंतरावर असणारी कोणती अक्षराची जोडी नाही. आता बघा, प्रश्न काय विचारलाय, शब्द तर तुमच्या समोर आहे. या शब्दात मध्यभागी येणाऱ्या अक्षराच्या, पहिल्यांदा मध्यभागी कोणता, 1 2 3 4 5 6 7, 7 आहेत, 3 3 सोडले, हा मध्यभागी आहे बरोबर. मध्यभागी येणाऱ्या अक्षराच्या दोन्ही बाजूंनी समान अंतरावर असणार कोणती अक्षराची जोडी नाही. आता दोन्ही बाजूने समान म्हटल्यानंतर नंबर द्यायचा आहे, 1 2 3, 1 2 3. आता 1 1 ची जोडी कोणती आहे, सी आणि र. 2 2 ची जोडी कोणती आहे, आणि 3 3 ची जोडी कोणती आहे. आता मग प्रश्नामध्ये पुढे जाऊ आपण, की येणाऱ्या अक्षरांच्या दोन्ही बाजूने समान अंतरावर असणारी कोणती अक्षराची जोडी नाही.
याला गोल करा किंवा अंडरलाईन करा, जी जोडी नाही ते आपल्याला शोधायचंय. बरोबर, सी आणि र आहे, स आणि धी, स आणि धी यांची जोडी आहे, हा आणि श्व हा आहे, ईश्व आहे यांची जोडी आहे, स आणि र हा स आणि र यांची जोडी मात्र नाही. जे उत्तर आपलं हे यायला पाहिजे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला असे अनेक प्रश्न असतात, सोपे प्रश्न असतात, परंतु सोप्या प्रश्नामध्येच आपली गफलत होत असल्या कारणाने बऱ्याचदा चुका होतात. त्यानंतर अजून एक प्रश्न आपण घेऊया. बघा, प्रश्न लिहिण्यात काल मराठीचे मी बऱ्याच शिक्षकांचे वर्ग पाहिले, तर लिहिताना खूप फळ्यावर लिहिताना फार वेळ जातो आणि त्या वेळेचा आपल्याला उपयोग या ठिकाणी कमीत कमी वेळेचा उपयोग करून विद्यार्थ्यांपर्यंत पण जास्त गेलं पाहिजे यासाठी आपण अशा पद्धतीने घेतलेला आहे. बघा, वर्गात गुरुजींनी काही सूचनांसाठी अंक वापरले, जसे एक की एक म्हटले की उठा, एक म्हटले की काय करा, उठा. बरोबर, दोन म्हटले की हात वर करा, दोनला हात वर. ओके, दोन म्हटले की एकला उठा, दोनला हात वर. तीन म्हटले की जाग्यावर उडी मारा, तीन साठी काय, उडी उडी मारा. याप्रमाणे खालील सूचना दिल्यास मुलांनी उठल्यानंतर किती वेळा उडी मारली, उठल्यानंतर किती वेळा उडी मारली. आता आपल्याला काय करायचंय, उठा, उठाला काय, एक. बरोबर, उठल्यानंतर उडी मारली, उडी काय, तीन. म्हणजे आपल्याला यामध्ये काय शोधायचंय, एक नंतर तीन, एक नंतर तीन म्हणजेच काय झालंय, तेरा. तर या अंकाची सूचना आपल्याकडे आली, या पद्धतीने सूचना दिल्या ना, एक दोन तीन, दोन तीन, तीन दोन एक, तीन तीन एक दोन, दोन एक तीन, एक तीन दोन, एक तीन एक दोन, तीन एक तीन. तर यामध्ये काय शोधायचंय आपल्याला, तर तेरा शोधायचंय. बरोबर, मग तेराची सुरुवात करूया, एक दोन, इथं तेरा आहे, तीन इथं तेरा आहे, चार, पुन्हा बघा इथं तेरा आहे, तेरा आहे, इथं तेरा आहे, आणि शेवटी तेरा आहे. किती झाले, एक दोन तीन चार पाच आणि सहा. ओके, काही बरेच जण सात म्हणतायत, आठ म्हणताय, कोणी चार म्हणताय. हेच होतंय आपल्याकडे, अति उत्साहाने होणाऱ्या चुका आहेत या. अति उत्साहाने मी पर्याय दिलेले नाहीये जाणीवपूर्वक, अति उत्साहाने होणाऱ्या चुका आहेत. आता समजावून सांगितल्यानंतर सहा पाठवत आहेत, तरी पण काही जणांचे चार पाठवतात. चार येणाऱ्यांची काय चूक झाली आहे, त्यांनी एक नंतर तीन शोधायचा विचार केला नाही, लक्षात आलं का. मग ह्या चुका आहे ना आपण टाळायच्या आहेत मित्रांनो, आणि ह्या जर चुका तुम्ही टाळणार असाल तरच आपल्याला या ठिकाणी हे प्रश्न सोडायला सोपे जातील. त्याच्यावरती असा एक प्रश्न आपल्या समोर वेगवेगळे येत असतात, ते आपल्याला सोडवायचे आहे. म्हणून पुन्हा पुन्हा मी सांगतो का, हा घटक आपला सोपा वाटत असला तरी या घटकावरती जास्तीत जास्त आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे, कारण चालू चालू आपल्याला सहज मार्क मिळून देणारा हा घटक असतो आणि या सहजासहजी मिळणाऱ्या मार्कवर आपण या ठिकाणी हातचे मार्क घालवतो. तर आपण अशाच पद्धतीने असे अनेक प्रश्न आहेत ज्यावरती विशेष करून जसं आपण म्हटलं काही टेक्निक प्रश्न असतात ना आणि काही भाषिक प्रश्न असतात, त्यातला हा भाषिक प्रश्न आहे. आकलन हा भाषेचा विषय आहे, तुम्हाला किती आकलन झालं त्यावरती ते प्रश्न सोडवता येत असतात. आपण यानंतरचा जो दुसरा आपला घटक आहे तो म्हणजे भाषा ज्ञान. त्या भाषा ज्ञानकडे आपण जाऊया. आपले टाइम मॅनेजमेंट मी तुम्हाला आधीच सांगितलं का, प्रत्येक गोष्टीचा आपल्याला टाइम मॅनेजमेंट आपल्याला करता आलं पाहिजे.
त्या हिशोबाने पहिल्या घटकाचा आपण या ठिकाणी थांबतोय. त्यानंतरचा जो दुसरा उपघटक आहे त्या दुसऱ्या उपघटकाकडे आपण जाऊया. दुसरा उपघटक आहे भाषा ज्ञान. आता या भाषा ज्ञान मध्ये काय, भाषेचं ज्ञान सगळ्यात पहिली गोष्ट त्याची मातृभाषा मराठी आहे आणि मराठी भाषा तुम्ही त्याचं नॉलेज आतापर्यंत किती मिळवलं यावर अवलंबून आहे. म्हणजे थोडक्यात त्याचं पूर्ण व्याकरण आहे की नाही, जसं का शब्दातील विविध अर्थाचे शब्द, त्याची भाषा, विभिन्न ज्ञान भाषेच्या संदर्भात, विभिन्न ज्ञान म्हणजे काय, का तुम्हाला पहिली ते आठवी पर्यंतचे सगळे कवितांचे कवी, लेखकांचे लेखक, त्यानंतर सगळ्या खेळांचे प्रसिद्ध खेळाडू, प्रसिद्ध लेखक, प्रसिद्ध नाटककार, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे याचं विश्व आहे ना फार मोठा आहे. आपल्याला मार्क्सच्या हिशोबाने फार मोठा विश्व या ठिकाणी आहे आणि त्यामुळं या विश्वात विचार करून आपण सगळ्या गोष्टीचा विचार करून या ठिकाणी भाषा ज्ञान आपल्याला यावरती येणाऱ्या प्रश्नाचा फार मोठा विचार करावा लागेल. या काय काय असतं याच्यात आपण थोडक्यात बघूया. तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ, हे झाला हा सोपा भाग झाला. शब्दांच्या जाती आहे की नाही, मराठीतलं सगळं व्याकरण त्यामध्ये असतं. परंतु फक्त यावर अवलंबून नाहीये, त्याच्या पुढे जाऊन तुमचं भाषिक कौशल्य तपासण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. आणि ज्यावेळेस एखादा प्रश्न आपल्याला आतापर्यंतच्या एमपीएससीच्या इकडे सुद्धा दोन पर्यायाचं नाहीये, तो पर्याय, दोन पर्याय आपल्या आठवीला आहे. आणि त्याची एक चांगली बाजू लक्षात घ्यायची का, दोन पर्याय मराठीमध्ये असतात ना, त्याचं भाषा ज्ञान कौशल्य तपासण्याचं काम कसोटी असते. त्याची तेच भाग आपल्याला या ठिकाणी सांभाळायचे. व्याकरण तुम्हाला जेवढं मराठीचं व्याकरण मराठीचं आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचंय. बुद्धिमत्तेतला जो भाषा विषय आहे हा भाषा विषयावर असणारा हा घटक आहे. भाषा विषयाचे शिक्षक खूप सुंदररित्या आपल्याकडे घेत आहेत, त्यावर बारकाईने लक्ष द्या आणि बारकाईने घडवा, हा घटक त्यावर अवलंबून आहे. याच्यावर का काही प्रश्न आपण प्रश्न मी ठिकाणी घेतो आहे. बघा, मुद्देसूद विचार मांडणारे लोक मितभाषी व सत्यवादी असतात. मुद्देसूद विचार मांडणारे लोक मितभाषी व सत्यवादी असतात. आता हा एक वाक्य दिलंय, या वाक्यामध्ये तुम्हाला प्रश्न काय विचारलाय ते समजणं महत्वाचं आहे. बरेच मुलं तर हे प्रश्न वाचून गोंधळतात, पण काय विचारलाय या वाक्यात, खालील पर्यायातील शब्द समूहापैकी कोणत्या शब्द समूहाबद्दल एक शब्द आलेला नाही. सॉरी, कोणत्या शब्द समूहाबद्दल एक शब्द आलेला नाही. इथं चार पर्याय आहेत आपल्या समोर, त्यांचा आपण बघूया. नेहमी खरे बोलावे या संदर्भात काय आले, सत्यवादी, बरोबर आहे, सत्यवादी. त्यानंतर बोधवचन काही सापडते काहीच्यात नाही, जे सहजासहजी गुन्हा केला त्या मोजून घेऊया आपण. त्यानंतर मोजकेच बोलणारा मितभाषी, हा मोजके बोलणारा, सॉरी इथं, हा मोजके बोलणारा. मुद्द्याला धरून असणारे म्हणजे मुद्देसूद, मुद्देसूद इथं आलाय. म्हणजे हा बोधपर वचन हा शब्द आहे तो आलेला नाही. म्हणजे बघा, या ठिकाणी भाषा ज्ञान मध्ये हा शब्द, हा जो प्रश्न आहे तसा तो प्रश्न सोडवायला किती वेळ लागेल, फार झालं तर 20 ते 25 सेकंदाचा हा विषय आहे. परंतु जर त्याच्या लक्षात आलं नाही तर त्याचे अख्खे 2-3 मिनिटं जाऊनही हा प्रश्न त्याला सुटणार नाही. म्हणून मी काय म्हणतो का, पुन्हा पुन्हा आपलं वाचन या ठिकाणी वाढवणं, मराठी भाषेतलं, मराठीतल्या व्याकरणातलं, त्यानंतर बरेचसे सामान्य ज्ञान संदर्भातले ते प्रश्न आपण वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणखी एक प्रश्न आपण याच्यावर घेऊया. बघा,
अनाथ योगेश अजात शत्रू असून तो एका दैनिकात बातमी देण्याचे काम करतो. या वाक्यात कोणता शब्द शब्द समूहाबद्दल असणारा शब्द नाही? चला तापतात. अच्छा ओके 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 बऱ्याच जणांनी अनाथ हा शब्द समूहाबद्दल आहे की नाही. दैनिक हाही शब्द समूहाबद्दल शब्द आहे, दररोज प्रकाशित होणारी. अजात शत्रू हा सुद्धा शब्द समूहाबद्दल शब्द आहे. याच्यात बघायचं काय मित्रांनो, या वाक्यात कोणता शब्द शब्द समूहाबद्दल असणारा शब्द नाही. या नाहीला हायलाइट करा. या नाहीला जर तुम्ही हायलाइट करू शकले नाही तर प्रश्नाचं उत्तर चुकणार. हा तो नाही. ओके, असे अनेक प्रश्न आहेत. हे अनेक प्रश्न आपण या ठिकाणी मी एक्झाम्पल वजा घेतले. आणखी वेळ जर मिळाला, वेळ जर ऍडजस्ट झालाच तर तिसऱ्या घटकानंतर पुन्हा याच्यावरचे मी काही प्रश्न आपल्या समोर घेईन. पण तिसऱ्या घटकाकडे चाललो आहे ज्याचे आहे इंग्रजी अक्षरमाला. सर आवाज वगैरे व्यवस्थित येतोय ना? हॅलो. हो सर आवाज छान येतोय. पेपर खूप छान सेट होतोय. फक्त जर पॉसिबल झालं तर okay, एक इंच भर उजव्या साइडला पेपर ठेवत चला. उजवी बाजू रिकामी राहते. थोडस ओके ओके सर काय हरकत नाही. त्यासाठीच मी तुम्हाला पुन्हा एकदा मी विचारलं सर. okay, बघा आता. हा ओके ओके येस परफेक्ट सेंटर. माझ्या ओके हा माझ्या समोर तसा एक मोबाईल आहे मी कनेक्ट केलेला पण त्यावर माझ्या लक्षात नाही. ठीक आहे सर आता आपण इंग्रजी अक्षरमालेकडे जाऊया. इंग्रजी आपल्याकडे अजून 20-25 मिनिटं आहे. इंग्रजी अक्षरमाला मित्रांनो, इंग्रजी अक्षरमाला हा अगदी तुमच्या 5वीच्या स्कॉलरशिप पासून 8वी पासून तर MPSC UPSC पर्यंत हा उपयोगी पडणारा प्रश्न आहे. अगदी तुमचे CET TET आता तुमच्या कोणत्याही परीक्षा असू द्या, वर्ग शिक्षकांना पण हा बऱ्याच वेळा प्रश्न अडचणीत आणणारा आहे. वाटायला असं वाटतं की हा किती सोपा आहे, ABCD आपल्याला सगळ्यांना येते, आपण सगळे शिकलेलो आहोत. पण यावरचे प्रश्न आपल्याला जेव्हा येतात ते लक्षात कसे ठेवायचे, याचे नंबर कसे लक्षात ठेवायचे. आज जर तुम्ही बारकाईने लिहून घेतलं मित्रांनो तर आयुष्यभर कधीही कोणत्याही केव्हाही झोपेतून उठवलं तरी तुम्हाला नंबर त्यांचे लक्षात राहणार आहेत किंवा तुमचे ते नंबर सहजासहजी तुम्हाला समजतील. त्या पद्धतीने आपण आज ही इंग्रजी अक्षरमालाचं विस्तृत असं विश्लेषण करणार आहोत. त्यामुळं जिथं जिथं अडचण येईल ती तुम्ही मला विचारून घ्या किंवा काही अडचण आली तुम्हाला तुम्ही मेसेज टाका, त्यावरून आपण ठीक आहे. आता इंग्रजी अक्षरमाला तुमच्यासाठी नवीन नाही आहे. मी तुमच्या समोर काही नंबर दिलेले आहेत, हे नंबर तुम्ही पण दिलेले असतील. हे 26 वर्ण आहेत. या ठिकाणी हे जे पहिले 4-5 नंबर आहेत ना हे सगळ्यांचे लक्षात राहतात, शेवटचे 1-2 नंबर आहे ना हे सुद्धा लक्षात राहतात. तर ह्या मधल्या अक्षरांचे नंबर कसे लक्षात ठेवायचे? आणि हे प्रश्न काय फक्त एकासाठी नाहीये, हा प्रश्न जो आहे अक्षरमालेचा प्रश्न मित्रांनो आपल्याला आपण जर आपली अनुक्रमणिका तुम्ही जर उचकली तर तुमच्या लक्षात येईल की आकलन मध्ये इंग्रजी अक्षरमाला आहे, वर्गीकरणामध्ये सुद्धा इंग्रजी अक्षरमाला आहे, त्यानंतर समसंबंधामध्ये सुद्धा अक्षरमाला आहे आणि क्रम यामध्ये सुद्धा अक्षरमाला आहे. म्हणजे टोटली तुम्हाला ही इंग्रजी अक्षरमाला आहे आणि या इंग्रजी अक्षरमालेवरती प्रत्येक ठिकाणी एक एक जरी म्हटलं तरी 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. 4 ते 5 प्रश्न मी जेव्हा जेव्हा आतापर्यंत बऱ्याच प्रश्न पत्रिका बघितल्या तर सगळ्यांमध्ये 4 ते 5 प्रश्न इंग्रजी अक्षरमालेवरती असतात. म्हणून मी आजचा सुद्धा या सेशन मध्ये अर्धा तास एक्स्ट्रा याला म्हणजे अर्धा तास जो आहे तो जास्त म्हणजे निम्मा वेळ या अक्षरमालेसाठी दिला आहे. जर तुम्ही इंग्रजी अक्षरमाला नीट समजून घेतली, त्याचे अंक नीट लक्षात घेतले तर त्याच्यावरचे प्रश्न सोडवणार सुद्धा तुम्हाला देण्याची आवश्यकता पडणार नाही. ठीक आहे, तर हे तुम्हाला 26 नंबर तुम्हाला माहिती आहे.
त्यानंतर तुम्ही या 26 नंबरला आपण मात्र सरांच्या रेंजला काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय, त्यांना फोन करतायत, 1-2 मिनिट आपण वाट पाहूया सरांची. हॅलो हॅलो, आवाज हा येतो सर, का? येतोय आता. आता येतोय आवाज सर. हा ते कदाचित रेंजचा काही प्रॉब्लेम असेल, अचानक कट झाला होता, मॅमचा फोन आलेला. अच्छा ठीक आहे, मी अच्छा पुन्हा एकदा ते सेट, 1-2 मिनिटं फक्त, मला आता तो मोबाईल खाली काढल्यामुळं, एकच मिनिट फक्त. ओके सर, ओके सर, ओके. सर स्क्रीन उलटी आहे का? बरोबर आहे? हॅलो सर, हॅलो, हाँ, उलटी है स्क्रीन सर, बरोबर उलटी. उलटी आहे का? एकच मिनिट. हाँ आता बरोबर. ओके सर, ओके. घ्या लेफ्टला अजून थोडस पेपर. ओके यस सर, सेंटरला आहे, सेंटरला. ओके. ओके, थँक यू सर, थँक यू व्हेरी मच. सॉरी मित्रांनो, मी या ठिकाणी टेक्निकल अडचणीमुळे थोडंसं हे झालं असेल. तर या ठिकाणी आपण दोन्ही गोष्टींना नंबर दिले, नंबरचा हा गोंधळ आपला कायमचा लक्षात राहतो, तो आपण आता सोडवणार आहोत. त्यासाठी जरा बारकाईने आपल्यासमोर मी काही गोष्टी मांडणार आहे, ते तुम्ही जरा लक्षात दिलं तर सोपं जाईल. आपल्यासमोर जी इंग्रजी अक्षरमाला असते, ही इंग्रजी अक्षरमाला अशा स्वरूपात आपल्याला मांडलेली असते का, ज्यामध्ये 5-5 चा गट असतो. बरोबर? तर ह्या 5-5 च्या गटामध्ये आपल्यासमोर ही इंग्रजी अक्षरमाला मी या ठिकाणी ठेवतो. हे बघा, हा 5-चा गट, हा 5-चा गट, हा इथं 5-चा गट, हा 5-चा गट. बरोबर? आता हा 5-चा गट 2 मिनिटं इकडे लक्ष द्या, मी आपल्यासमोर इथे मांडला येतो. बरोबर? आता सगळ्यांना दिसत आहे पेपर, सर दिसत आहे ना हे? हो सर, दिसतंय. हाँ, ओके ओके पेपर लेफ्ट साइड लगेगा. यस सर, ओके. ओके, हाँ ठीक. आपल्याला या ठिकाणी हे बघा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. आता या ठिकाणी आपण, तुमच्या लक्षात येत असेल की मी शेवटचे अक्षर जे आहेत ती लाल रंगाने लिहिलेली आहेत. बरोबर? याचा आपण जर विचार केला तर याचा नंबर किती येतो? 5, याचा 10, ओचा 15,
टीचा 20 आणि वायचा 25, पाचचा पाढा तयार होतो. आणि यापासून आपण एक या ठिकाणी मी शब्द तयार केला, हा काय तयार होतो, ई जे ओ टी वाय. आता ई ज्योती या ठिकाणी म्हटलंय मी, ई ज्योती. आता तुम्ही ज्योती याला ज्योत, ई याला एज्युकेशनल ज्योत असं म्हणू शकतो आपण, है की नाही. आपल्याला ज्ञान ज्योत लावायची तशी एज्युकेशनल ज्योत असाही शब्द घेऊ शकता. नवीन मुलं आहेत त्याला एखादी ज्योती नावाची मुलगी, मैत्रीण आपली ज्योती पण होऊ शकते. परंतु आता नवीन मुलांमध्ये मला नाही वाटत कुठं ज्योती नावाचा तसं भेटत नाही, म्हणून मी या ठिकाणी एज्युकेशनल ई ज्योती असं यासाठी दिलं का ते एज्युकेशनल शैक्षणिक ज्योत आपल्याला प्रत्येक ठिकाणी लावायची. ई ज्योती जर आपण लक्षात ठेवलं तर ई ज्योतीचा नंबर काय येतो, 5, 10, 15, 20, 25. आता हे ई ज्योती आपल्याला 25 मार्क आपले हे जे नंबर आहेत ते कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे. आणि ते कशा पद्धतीने असतं ते मी एक एक या ठिकाणी सांगतोय. आता बघा, मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की हे पाच जे आहेत यांचे 1, 2, 3, 4 आणि 5 याचा कोणालाही प्रॉब्लेम नाही. हे शेवटच्यांचाही शक्यतो प्रॉब्लेम नसतो, कदाचित एक्स वाय डब्ल्यू व्ही यांचा पण अडचणच येते, पण याला आपल्याला येते हे प्रश्न. ओके, ह्या मधल्यांचा प्रश्न आहे. थोडस आपण या ठिकाणी ट्रिक वापरून घेणार आहोत, कशा पद्धतीने आपल्याला त्याचा वापर करायचा आहे तो बघणार आहोत आपण. ठीक आहे, आपण या ठिकाणी एक एक अक्षराचं बघूया. एफ 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 फॉर फिक्स. फिक्स जे एक शब्द आपण वापरतो, फिक्स सिक्स. फिक्सला काय म्हणतो आपण, सिक्स म्हणजे याचा नंबर किती आहे, 6. एफ फॉर फिक्स सिक्स, याचा नंबर झाला 6. आता हा जो जी आहे ना, जी लिहिताना मित्रांनो आपण अशी सवय लावूया, है की नाही. काय याच्यामध्ये, जी मध्ये 7 आहे, 7 म्हणजे कधी म्हटलं तरी जी मध्ये 7 आहे असं लिहितो आपण, है की नाही. जी जीचा नंबर किती आला, 7 आला. ठीक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी आपला एच जो आहे, एच हा एच, या एच ला जर आपण वरून खालून बंद केलं हा 8 होतो. आता काहींना असं वाटेल हा असा कसा, पण एक थोडा शेवटपर्यंत जर नीट लक्षात दिलं ना तर कोणत्याही प्रश्न आकड्याचा तुम्ही नंबर मला सांगणार आहे. हा एच काय होतो, 8 होतो. आय जो आहे हा दुसऱ्या लिपीत जर आपण लिहिला हा थोडासा मोठा गोल काढला, है की नाही, आय वरती थोडा मोठा गोल, आय वरती थोडा मोठा गोल, म्हणजे त्याचा नंबर किती झाला, 9. आयचा नंबर 9. जेचा आपल्याला माहिती आहे, जेचा नंबर आपल्याला 10 आधीच आपला माहिती आहे. त्यानंतर के, आता के मध्ये दोन रेषांचा वापर आहे मित्रांनो, एक आणि ही रेषा. जर आपण घाईत लिहिलं, पटापटा लिहायचा प्रयत्न केला, नसला केला तरी करा, तर ह्या पद्धतीने हा 11 नंबर आपला लक्षात येतो की ह्या दोन रेषा म्हणजे केचा 11 नंबर. त्यानंतर पुढचा जो आहे तो आहे एल. आता एल लिहिताना काही जण असं आपण लिहितो ना एल असा, तर हा 2 याचा लक्षात घ्यायचं, एल आणि 11 केच्या पुढे 11 आहे म्हणून त्याचा हा 12 नंबर लक्षात ठेवा, म्हणजे या ठिकाणी एलचा नंबर आपण दिला 12. आता एम जो आहे, एम हा जर डाव्या बाजूला फिरवला तर हा 3 होतो, बरोबर. म्हणून एमचा 13 नंबर लक्षात ठेवायचा. आता तुम्ही म्हणाल सर याचा 3च होतो, मग 13 कसं लक्षात ठेवायचं, तर 3 तर आपल्या सी आधीच लक्षात आहे त्यामुळे तुम्हाला त्याची अडचण येणार नाही. एम हा 13 नंबर आहे, बरोबर. आता एन चा कसा लक्षात ठेवणार, एन फॉर नोव्हेंबर. नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमच्या आवडीचा कोणता दिवस, 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबरला काय असतं रे बाळांनो, तर बालदिन असतं, म्हणून एन फॉर नोव्हेंबर म्हणजे एन चा 14 नंबर लक्षात आपल्याला ठेवायचा. त्यानंतर ओ चा 15 सगळ्यांना माहित आहे. त्यानंतर आपण येऊया पी कडे. पी कडे येऊया. पीच जर पाण्यातलं प्रतिबिंब काढलं तर असं होतं,
बरोबर, पी चं पाण्याचं प्रतिबिंब कसं होत आहे, उलटा सहा आहे की नाही, याचा 16 लक्षात ठेवायचा आहे. पी उलटा करायचा, पाण्यातलं प्रतिबिंब ते 16. ओके, आता क्यू जो आहे, क्यू क्यू मध्ये जसं आपण जी ला लिहिताना केलं होतं ना, तसंच क्यू ला लिहिताना असं काढायचं 7. क्यू ला असं 7 काढायचा, 7 म्हणजे याचा नंबर आहे 17. याच्यात 7 येतो, जी ला 7 आहे, क्यू ला 17 आहे, याचा नंबर येतो 17. ओके, पुन्हा त्यानंतर आर, हा जो आर आहे या आर ला जर खालून बंद केला तर त्याचा 8 तयार होतो, बरोबर, म्हणून याला 18 नंबर आपण दिलाय, आर चा 18. एस जो आहे की नाही, एस एस ची वरची वाटी बंद केली तर 9 होतो, म्हणून एस चा नंबर आपण 19 म्हटलं याला, 19 बरोबर. त्यानंतर टी चा तर 20 आहे, परंतु टी 20 हा आता सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे, त्यामुळे टी 20 जास्त लक्षात राहत, बरोबर. त्यानंतर यू, यू फॉर युनिक आहे की नाही, जसं आपण युनिक म्हणजे काय, युनिक म्हणजे काय, हा युनिक म्हणजे नाही टाकत, ओके, युनिक म्हणजे एकटा, वेगळा, इतरांपेक्षा काहीतरी वेगळा असणारा, युनिक. युनिक म्हणजे मी एक वेगळाच आहे. युनिकचे संदर्भ 1, सगळ्यातून मी एकटा बाजूला, म्हणून याचा नंबर आपण 21 धरलाय, लक्षात घ्या. कदाचित थोडा सराव घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ओके, त्यानंतर व्ही साठी 22 आहे. बऱ्याच जणांना आपण बघा विक्ट्री, बरेच जण जिंकून आले का, आता सध्या राजकारणाचा दाव बराच तापलाय बऱ्याच ठिकाणी, आहे की नाही, मग ते व्ही करतात असं, कुठे जिंकून आले तर व्ही करतात, तुम्ही सेल्फी काढताना व्ही करता, आहे की नाही, बऱ्याच फोटोंमध्ये व्ही असतं. व्ही मध्ये आपण दोन रेषा दाखवतो, व्हिक्ट्री, दोन 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 रेषा, व्ही दोन, म्हणून आपण त्याचा 22 नंबर देतो. आणि त्यानंतर डब्ल्यू, एम जसा आपण तिरपा केला तसा हा डब्ल्यू सुद्धा तिरपा करायचा आहे, फक्त याच 23 नंबर द्यायचा आहे. पाय एम ला आपण 13 दिला होता आणि डब्ल्यू ला 23 द्यायचा आहे, 23 बरोबर. त्याच्यानंतर एक्स, आता हा एक्सचा लक्षात राहते बऱ्याच जणांना, 24 करून तुम्ही सांगतो, समजा एक तुमची भाकरी आहे त्याच्यामध्ये मी एक्स लिहिला, याचे 1, 2, 3, 4 भाग होतात, म्हणून हे 24 नंबरला आहे असं मी एक त्याचा आपण हे लक्षात घेतला. तर या ठिकाणी हे आहे 24. ओके, आणि वायचा 25. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ही अक्षरमालेचे नंबर मिळाले. आता पुन्हा एकदा आपण थोडस त्याच रिव्हिजन करूया, आणि रिव्हिजन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल का त्यामध्ये काय आहे. चला मी हे सगळं बंद करतो. 1 ते 5 आपल्या लक्षात आहे, त्यामुळं तिथं तुमचा अडचण येणार नाही. आपण सुरुवातीला पाहिलं होतं ई ज्योती, स्पेलिंग थोडं चुकीचं आहे पण आपल्याला आपल्या सोयीसाठी आपण केलेलं आहे ई ज्योती. 5 × 5 = 10 + 3 = 15 + 4 = 20 + 5 = 25 ही ई ज्योती आपल्याला मिळालेली आहे. आता ई ज्योती नंतर आपल्याला एकेका अक्षराचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला या ठिकाणी कसं करणार, पुन्हा एकदा रिव्हिजन मध्ये एफ, एफ फॉर फिक्स नंबर 6, गुड. त्यानंतर एफ नंतर जी लिहिताना आपण त्याच्यामध्ये 7 आकडा काढला, म्हणून हा 7, जीचा 7. एचचा कसा काढला होता आपण, एचच्या वरच्या वाट्या बंद केल्या होत्या म्हणजे त्याचा 8 नंबर होता. आय कसा काढला होता, आय दुसऱ्या रिपीतला वरची वाटी थोडी मोठी काढली होती आपण, आय अशी 9 नंबर आहे त्याचा. जेचा आपण या ठिकाणी 10 आयचा आहे की नाही, जेचा काय होता हा 10 होता, बरोबर. त्यानंतर के आपण 2 रेषांनी आपण लिहितो असं, म्हणून याचा 11 नंबर आपण लक्षात ठेवला होता. एल या 2 आकडा आपण असं धरून एलचा हा लिहिताना नाही का असं असं काढताना काही जण असं एल काढतात, हा 12 नंबर लक्षात ठेवला होता. एम
एम मध्ये काय केलं, एम तिरपा केला हा 13 नंबर होता बरोबर. एन एन फॉर नोव्हेंबर 14 नोव्हेंबर बाल दिन 14 नोव्हेंबर म्हणून याचा 14 नंबर आपण लक्षात ठेवला होता. त्यानंतर ओ ओ तर 15 आपल्या या ठिकाणी आलेलाच आहे बरोबर, ही ज्योती मधला 15 आहे. त्यानंतर पी आपण पी चा पाण्यातलं प्रतिबिंब घेतलं होतं 6 म्हणजे सेक्स. त्यानंतर क्यू मध्ये पण पुन्हा आपण 7 काढला होता, असं क्यू लिहिताना असं 7 काढायचं म्हटलं आणि याचा नंबर होता 17. याचे सामने काय ते आपण एकत्रित बघणार आहोत म्हणून मी या ठिकाणी पुन्हा घेतलंय. त्यानंतर आर आर चा आपण कसं काढलेला आहे की हा आर खालची गाठी एक गोटी ती आपण बंद केली, याचा नंबर 18 आला. त्यानंतर एस एस मध्ये आपण हा एस लिहिताना हा वरची गोटी त्याची बंद केली म्हणजे हा 19 झाला. टी 20 चा आपण लिहिलेला आहे टी 20 हे सगळ्यांना येत आहे बऱ्याच जणांच्या लक्षात वगैरे. त्यानंतर यू युनिक यू फॉर युनिक ठीक आहे ना, युनिक म्हणजे एक हा 20 नंतरचा 21. व्ही व्हिक्टरी दोन दोन बोटं आपण म्हटलं दोन 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 म्हणून या ठिकाणी हे 22. डब्ल्यू चा पुन्हा आपण काय केलं होतं हा फिरवला डब्ल्यू असा त्याचा 23 नंबर होतो. आणि त्यानंतर डब्ल्यूच्या नंतर आपण एक्स चे 4 भाग होतात म्हणून याला म्हणलं 24 आणि वाय चं 25 आपलं ई ज्योतीमध्ये आहे. आता यामध्ये काय लक्षात ठेवायचंय बघा, जी जी चा 7 नंबर आहे, क्यू चा 17 नंबर आहे, याच्यात गोंधळ व्हायचं कामच नाही. दोघांमध्ये आपण 7-7 लिहितो, जी जवळ आहे क्यू मागे आहे म्हणून त्याचा 17 नंबर आहे. त्यानंतर आणखी काय आहे तर एम एम चा 13 नंबर आहे हा 3 होतो आणि डब्ल्यू चा 23 आहे बरोबर. एम चा 13 डब्ल्यू चा 23 ठीक आहे. आणखी साम्य यामध्ये आता फारसं काही गोंधळात टाकणारा या ठिकाणी आपल्याला राहिलेला नाही ठीक आहे. आता हे जर नंबर लक्षात आला, मी एक प्रश्न तुम्हाला हे बंद करून मी विचारतो पटकन कोण किती नंबर मला सांगताय ते, 1, 2, 3 तुम्हाला आकडे सांगतो आणि मग आपण त्याच्या प्रश्नाकडे जाऊया ठीक आहे. चला के के साठी सांगा के. चला उत्तर गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी नाईस. अरे वा क्या बच्चे बहुत हुशार आहे. चलो पुढे आर 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 गुड गुड व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस शाबाश. यस 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 गुड. अरे वाह जी गुड गुड क्या बात है. चला आ आर चा आपलं झालं. आता के के चं झालं. एल 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 वा 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 म्हणजे चला बऱ्याच जणांना हे समजलेलं आहे. आता यातल्या ज्या छोट्याशा काही बाबी राहिल्या आहेत तेवढ्या मी या ठिकाणी सांगतो आणि आपण याच्या प्रश्नाकडे जाऊया. आता आपल्याला यावरती अजून वर्णमालेचं काय बघायचंय तर या ठिकाणी वर्णमालेत कोणकोणते नंबर महत्वाचे आहेत तर वर्ग संख्या. आता पटापट वर्ग संख्या कोणत्या आहे सांगा. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, बस झालं 27 पर्यंत आकडे आपले त्याच्यामुळे. चला पटापट सांगा. 1 1 ए, 4 ला डी, 9 बोला 9 आय दुसऱ्या लिपीतला आपण आय लिहिला होता, 16 16 पी उलटा केलता पी है की नाही, 25 वाय. मग आपल्याला जे प्रश्न दिलेत ना त्यामध्ये हे वर्ग संख्येचे ADIPY है की नाही. वर्ग संख्येचं काय कोड नंबर काढला आपण ADPY. त्यानंतर घन संख्या
घनसंख्याचे काय काय याच्यामध्ये फार तर असू शकतात, तर एक, आठ, आता त्याच्यानंतर डायरेक्ट 27 आहे जो आपल्याकडे या ठिकाणी उपयोगाचा नाहीये. बघ घनसंख्येचे नंबर कोणते आहेत, ए, आणि आठ कोणता, एच. गुड गुड गुड, क्या बात आहे, क्या बात आहे, बहुत बढिया, बहुत बढिया, छान. त्यानंतर अजून एक संख्याचा प्रश्न यावरती येतो. पाच प्रश्न आपल्याला असतात, त्रिकोणी संख्या. आयरी सरांनी खूप सुंदर त्या दिवशी घेतलं होतं हे, है की नाही, सुरुवातीचा पहिला दुसरा तास होता त्यांचा, त्रिकोणी संख्या. या त्रिकोणी संख्या कोणत्या कोणत्या आहेत बरं, आपल्या पंच आपल्याला किती पर्यंत घ्यायच्या आहेत, फक्त 25 पर्यंत. त्रिकोणी संख्या 3, 6, 10, 15 पुढे 21. हा, 1 2 3, 3 3 6, 6 4 10, 10 5 15, 15 6 21 अशा पद्धतीने पुढे असतात. अक्षर सांगा, अक्षर सगळ्यांनी पटापटा लिहिलेत बघा. अरे वा, क्या बात आहे, क्या बात आहे, बहुत बढिया, बहुत बढिया, वा वा वा, हुशार मुलं आहेत, सगळ्यांचं अक्षर परफेक्ट लक्षात राहिलेली दिसतात. ओके, याच्यावरती प्रश्न असतात बरं का, ह्या दोन्ही तिन्ही घटकांवरती आपल्याला 100% प्रश्न पडतात, आणि हे प्रश्नच आपल्याला नंतर जर ह्या संख्या लक्षात असतील तर सोपं जातं. बघा, म्हणजे प्रश्न आहे वर्णमालेचा, त्यात आलं गणित, बरोबर. आता यामध्ये काही मूळ संख्या पण आहेत. चला, मूळ संख्या किती पर्यंतच्या, तर 25 पर्यंतच्या मूळ संख्या सांगा पटापटा, लिहा पटापटा, मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत, मूळ संख्या, शाबाश सांगा, मूळ संख्या, शाबाश. चला, 2 3 5 7 बरोबर, त्याच्यानंतर दुसऱ्या कॉलम मधल्या दुसऱ्या स्तंभातल्या 11 13 17 19, तिसऱ्या कॉलम मधल्या 23 29. चला, आपल्याला 23च पाहिजे, 29 तर नाही आहे, ठीक आहे. यांची अक्षर सांगा, अक्षर सांगा, बी, 3 ला कोण आहे, सी, ई, आहे की नाही, ई ज्योतीतला ई. 7 नंबरचा कोण आहे, जी, आपण 7 काढतो ना असं, जी. 11 के, आहे की नाही, 13 एम काढला उलटा आपण, एम. 17 बोला, 17 नंबर पुन्हा पाहिजे, तर जी ला 7 आणि क्यू ला पण 7 काढला, तो 17 आहे. आणि 19 एस चा आपण शेवटचा गोटी बंद केली होती, हा 19. 23 ला कोण आला, 23 ला एम ला 3 आहे, 23 ला डब्ल्यू आहे, बरोबर, डब्ल्यू. चला, हे प्रश्न सगळे नीट लक्षात घ्या. यामध्ये वर्ग संख्या, घनसंख्या, त्रिकोणी संख्या, मूळ संख्या यांचे नंबर आपल्या याच्यामध्ये येत असतात आणि यावरती आपले प्रश्न पडत असतात. चला, अक्षरमाला इंग्रजीची जर तुम्हाला एवढी समजली तर कसलाही प्रश्न येऊ द्या, आपल्याला त्याच्यात वेळ जाणार नाही. चला, करूया प्रश्नाला सुरुवात करूया. आपल्याकडे वेळ आपली संपत आलेली आहे, परंतु मागच्या नियमानुसार बरेच जण थोडस जास्त वेळ मुलं पण उपलब्ध असतात, त्यामुळे आपण घेऊया प्रश्न, घेऊया. चल, पहिला प्रश्न घेतोय मी. दिलेल्या अक्षरमालेत पर्यायातील कोणत्या अक्षराचा अनुक्रम पूर्ण वर्ग संख्या नाही. आता लक्षात घ्या, पूर्ण वर्ग आणि नाही या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, पूर्ण वर्ग आणि नाही. चला, उत्तर द्या. पहिल्यांदा यांचे अक्षराचा नंबर आपण लिहायला लागेल ना, पीचा उलटा केला 16, एचा 1, एचची गोटी बंद केली झाला 18, वाय वाय बोला 25. तर सांगा याच्यातला कोणता पूर्ण वर्ग नाही, एच 8च आहे ना, सॉरी एच 8 आहे, 8. चला, पूर्ण वर्ग कोणता नाही, आपण वर्ग संख्या आताच पाहिल्या होत्या, वर्ग संख्या 1 4 9 16 बरोबर, वर्ग आहे, वर्ग आहे, वर्ग आहे, पर्याय 2 बरोबर.
याच्यामध्ये पूर्ण वर्ग संख्या नाही हे समजून घेणं गरजेचं आहे. ही सूचना काय परंतु ती इंग्रजी अक्षरमालाची सूचना करताना ह्या दोन खुणा आपल्याच्याने होणं गरजेचं आहे. पुढे पुढचा प्रश्न घेऊया. दिसतंय सगळ्यांना? ओके चला. दिलेल्या अक्षरमालेतील प्रत्येक अक्षराचा अक्षराला त्याच्या अनुक्रमांकाचे दुप्पट करून, बघा बरं का आता, त्याच्या अनुक्रमांकाचे दुप्पट करून किमती दिली तर POUR या अक्षराच्या किमतीची बेरीज किती येईल? बघा आता प्रश्न कसा आहे, सोप्यातला अवघड, थोडासा अवघड करायचा प्रयत्न केला त्यांनी, हरकत नाही. पण आपल्याला या सगळ्या गोष्टी छानपैकी समजलेल्या आहेत की नाही, त्यामुळं त्याला काही अडचण येणार नाही. चला आपण आता त्याचे प्रश्न सोडवायला सुरुवात बघूया. किती जणांना जमताय, काही सोडवतायत? वा वा, गुड गुड गुड. चला या ठिकाणी, हा चला मी अशा पद्धतीने घेतो. चला POUR बरोबर, हा पीचा नंबर सांगा, उलटा पी केला 16, ओ ई ज्योती मधला ओ 15 नंबरला आहे बरोबर, त्यानंतर यू युनिक, यू युनिक 21, आणि आर, आर चा काय 18 बरोबर. आता याची दुप्पट करा म्हटलंय, एवढं लक्षात घ्या प्रश्नामध्ये काय म्हटलं, अनुक्रमांकाची दुप्पट. मग आता दुप्पट करूया, 16 × 32 अधिक 15 × 30 अधिक 21 × 42 अधिक 18 × 36. चला यांची बेरीज केली तर काय येते बेरीज, 140. ठीक आहे, आता तुम्हाला बेरीज येत नाही हा भाग नाहीये. या ठिकाणी काय करायचंय, अनुक्रमांकाची दुप्पट हे महत्वाचं लक्षात ठेवायचं, की त्यांची दुप्पट करायची आणि दुप्पट करून हे करायचं आहे. त्यानंतर दुप्पट केली, त्यांची बेरीज केली. ठीक आहे, चला आपण अजून एक पुढचा प्रश्न घेऊया. दिसतोय प्रश्न, दिसतोय सगळ्यांना? काय हरकत नाही, चला वाचा. 25, 18, 9, 20, 8, 1, 3 या संख्यापासून, या संख्यापासून वाय आर, आता हे अक्षर दिलेत बरं का इथं, परंतु कधी कधी हे अक्षर देत नाही, मग तरी सुद्धा आपल्याला काय अडचण नाही, आपण कसे सोडवणार आहोत. आपल्या समोर प्रश्न मी थोडा वर घेतो, चला काय की नाही, 25, 18, 9, 20, 8, 1, 3 3 × 3 = 7. ओके सगळे आले, चला 25 25 सांगा, ई ज्योती वाय मधला बरोबर, त्यानंतर 18 नंबरला काय आलता, 18 नंबरला शाबाश, सांगा कोणाच्या लक्षात येईल, थोडा सराव होऊन जाईल, आर बरोबर की, 9 ला आय होता की दुसऱ्या लिपीतला आय काढला, T20 T20 एच 8 चे वरचे दोन्ही टोक बंद केले, हा ए सगळ्यांना माहितीये आणि बी सी माहितीये. याचं काय करायचंय, ही अक्षरे मिळतात त्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास, अर्थपूर्ण महत्वाचा आहे, शब्द बनवल्यास त्या शब्दातील शेवटून चौथे अक्षर कोणते. आता त्या शब्दाचं शेवटून चौथा, आता पहिला काय तयार होतोय बघा, कोण सांगतय, चला एक संधी देऊया. हॅलो हॅलो हॅलो, हा सर म्यूट केलं होतं मी, मुलांना म्यूट केलं होतं. अच्छा अच्छा, एकच मिनिट, नाही त्यांना मेसेज द्यायचं, उत्तर नको त्यांना, म्यूट करायची, म्यूटच राहू द्या त्यांना, फक्त घेऊन द्यायचंय मेसेज. हो मेसेज सुद्धा म्यूट केलं होतं मी, केलं होतं, आता केलं, चालू केलं. ओके ओके, हा देऊ द्या, किती जणांना उत्तर देता येतं हे एक दोन सर, ते तुम्ही जो सांगितलं होतं काल कोणतरी प्रशांत, तो फार असं काहीतरी टाकत राहतो. ठीक आहे, चला
काय शब्द तयार होतो बघूया. चलो चॅम्पियन, सब चॅम्पियन हो भाई तुम. अख्ख्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करायला मिळालं, 165 विद्यार्थी आहात तुम्ही, आमची क्रीम आहात. दिसत नाही का? काही जण म्हणतात दिसत नाही. सर दिसते ना स्क्रीन? हो दिसते सर, कधीतरी रेंज वगैरे कमी झाल्यानंतर ब्लर होते, पण व्यवस्थित दिसते, काय अडचण नाही. ओके ओके. या ठिकाणी चला, बरेच जणांनी उत्तर कोणीच नाही दिलाय. चला शेवटचा प्रश्न आहे आपल्या, थांबणार आहोत आपण, जास्त वेळ नाही घेणार. ठीक आहे चला, काय काय हरकत नाही. सी एच, सी एच ए आर, अजून काय सापडत का बघा, पाठवा पाठवा. आर टी वाय, गुड. चॅरिटी, हा चॅरिटी हा शब्द तयार झाला. आणि या चॅरिटी शब्दामध्ये काय प्रश्न विचारलाय? अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दातील शेवटून चौथे, शेवटून चौथे पाहिजे. एक दोन तीन आणि हा चौथा आर, याचं उत्तर एक आर. असे अनेक प्रश्न आपल्याला घेता येतात, असे अनेक प्रश्न आपल्याला या ठिकाणी मिळत असतात. मग याच्यातून आपल्याला सोडवायचंय. बरेच प्रश्न तुम्ही सोडवले आहात, चांगलं सपोर्ट पण या ठिकाणी सर्वांनी दिलाय. काही मुलांचे प्रश्न असतील तर त्यांच्यासाठी 2 मिनिटं देऊया, आणि मग नाही तर आपल्याला थांबायला हरकत नाही. सर शेवटचा प्रश्न परत वाचा ना. अच्छा अच्छा ठीक आहे, वाचतो परत वाचतो. दिसत नाही. ओके ओके, दिसेल दिसेल, थांब, दमकार दमकार सगळं दिसेल तुम्ही. ओके देवा, शेवटचा प्रश्न पुन्हा एकदा दिसतोय का? 25, 18, 9, 20, 8, 1, 3 या संख्यापासून वाय आर आय टी एच ए सी ही अक्षरे मिळतात, त्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दातील शेवटून चौथे अक्षर कोणते? याच्यापासून आपण चॅरिटी हा शब्द आपला तयार होतो, आहे की नाही? चॅरिटी आणि शेवटून 1, 2, 3 चौथा अक्षर आर येत आहे, म्हणून याच उत्तर येत आर. ठीक आहे, अजून काय? एक मिनिट सर चालू राहू द्या. फ्रंट कॅमेरा. हो सर. थोडं वर कर. हा नमस्ते सर. या ठिकाणी आपण मॅक्सिमम विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला जो घटक दिला होता त्या घटकातील सर्व बारीक सारीक गोष्टी मी देण्याचा प्रयत्न केलाय, परंतु मुळात आकलन हा घटक जो आहे हा स्वतःतला सोपा घटक आहे, आणि या सोप्या घटकासाठी आपण सर्वांनी